हर हर महादेवच्या गजरात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे महाशिवरात्री निमित्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत 6व्या ज्योतिर्लिंगाची शासकीय महापूजा पार पडली आहे. रात्री 12च्या सुमारास जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत ही महापूजा करण्यात आली आहे. मंदिरातील गुरगावच्या हस्ते पहिली पूजा केल्यानंतर मुख्य महापूजेला सुरुवात होते. मंत्रांच्या घोषात महादेवाच्या पिंडीवर दूध, दही, मध, साखर यांचा अभिषेक केल्यानंतर बेल वाहून आरती यावेळी करण्यात आली आहे. भीमाशंकर परिसराचा विकास करण्याकरता सध्या 200 कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू असून त्यातील काही कामेही सुरू झाल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी सांगितलं आहे. हा, मी इथे आलेले आहोत आणि माझ्यासोबत इथे जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नेहमी इथे शासकीय पूजा करतात आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत सगळे इथे आपले लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्याचे, या भागाचे, ते पण सोबत असतात आणि खूप एक चांगला योग आहे. माझ्यासाठी व्यक्तीचा एक खूप सुंदर सौभाग्य आहे आणि आपल्यासाठी एक खरोखर मी इथे खूप काम पण करावं लागतं. भीमाशंकर येथे जवळपास 200 कोटीचा आपला इथे आराखडा मंजूर आहे. ते पुढच्या 1 वर्षामध्ये सगळे आराखडा मंजूर होईल, म्हणजे सगळे आराखड्याच्या प्रमाणे पूर्ण काम होईल आणि अजून चांगला सोयीसुविधा लोकांसाठी आम्ही करू असं आमचं नियोजन.